जगामध्ये एक वेगळी भाषा आहे, गुप्तनेम दत्ताची भाषा ही योग्य भाषा आहे, आणि ज्यांना ती भाषा समजत नसेल, अनेकांनी आग्रह केला की आम्हाला ती भाषा समजत नाही किंवा योगिक भाषा समजत नाही, त्यासाठी तुम्ही त्याचं निरूपण करा, मराठीमध्ये त्याचं रूपांतर करा. त्याच्यामध्ये आपण निरूपण करून त्याचं मराठीमध्ये रूपांतर केलं आणि मराठीमध्ये सुद्धा आपण त्याचे ग्रंथ, आपण आपले ग्रंथ दर 14 जानेवारीला आपण छापत असतो आणि ते लोकांना आपण उपलब्ध करून देतो. आणि त्यामागचं एक वेगळं प्रयोजन आहे, ते म्हणजे तुझा जन्मदिवस असतो 14 जानेवारीला आणि त्या दिवशी तू ते प्रकाशित करतो. तर प्रत्येक पुस्तकाची किंवा तू जे काही लिखाण करतो त्याची अशी काही ठराविक वेळ असते, तुझ्या समाधी अवस्थेचं असं काही विशिष्ट वेळेला असतं की काय? समाधी अवस्था कशी असते की बघा, समाधी या अवस्थेमध्ये समाधी याचा अर्थच आहे की त्याच्यावर तुमचं स्वतःच नियंत्रण नाही. समाधी कधी येऊ शकते म्हणजे अक्षरशः रात्री 12 वाजता सुद्धा समाधी लागू शकते, रात्री 3 वाजता. बघा, संतांना भक्ती करण्याचा केव्हाही अधिकार आहे, संत कधीही भक्ती करू शकता. असं नाही की भक्ती करण्याची एक विशिष्ट वेळ असते, 5 वाजता तुम्ही भक्ती करू शकता, 7 वाजता 7 वाजता तुम्ही भक्ती करू शकता. नाही, माझं जे जीवन आहे ते योगिक जीवन आहे आणि मी जीवन कसं जगतो, योगिक म्हणजे सामान्य माणूस जसं जीवन जगतो तसं मी जीवन जगत नाही. मी जे जीवन जगतो ते योगिक जीवन जगतो. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य की मी कधीही भक्ती करतो, मी कधी उपासना करतो, मी कधी आचरण करतो, मी कधी समाधीच्या अवस्थेमध्ये जातो. समाधी म्हणजे याचा अर्थ असा की समाधी सम अधिकाधी म्हणजे समाधी म्हणजे ज्या अवस्थेमध्ये माणूस हा फक्त समाधीने युक्त आहे, ज्या अवस्थेमध्ये माणसाला कोणतीही भेदभावाची जाणीव नाही की हा पुरुष आहे हा स्त्री आहे अशी जाणीव नाही किंवा हा उच्च आहे हा नीच आहे अशी जाणीव नाही. म्हणजे एकंदरीत ज्या भावनेमध्ये माणसाला समतेचा विचार जास्त रुजला ती त्याची व्याख्या म्हणजे समाधी. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असते की ही समाधीची अवस्था आपण कधी साध्य करू शकतो. थोडक्यात प्रत्येक अवस्थेचं एक मर्म आहे आणि प्रत्येक अवस्थेचा एक उद्देश आहे आणि प्रत्येक अवस्थेचा उद्देश पुस्तक रूपाने बाहेर येत असतं की अशा प्रकारे त्यामध्ये आपल्याला मार्ग मिळालेला आहे.